नमस्कार पालकांनो आणि शिक्षकांनो, आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना जोडून येणारे शब्द वाचायला शिकवणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत गौतम आणि अश्विनी. हे दोघं आपल्याला जोडून येणारे शब्द शिकण्यासाठी मदत करणार आहेत. माझ्याकडे या काही शब्दांच्या पट्ट्या आहेत आणि त्या शब्दांच्या पट्ट्यांवरती मी एक एक शब्द लिहिलेला आहे आणि त्याचे सगळे जोड शब्द मी इथे खाली मांडून ठेवलेले आहेत. आता या उपक्रमामध्ये आपण काय करणार आहोत, मी एक शब्द तुम्हाला दाखवणार गौतम आणि अश्विनी आणि त्याला जो जोडून येणारा शब्द असेल ना त्याची पट्टी तुम्हाला उचलायची आहे आणि मग तो शब्द तुम्हाला मोठ्यांदी वाचून दाखवायचा आहे. चालेल, आहात तुम्ही दोघं तयार? हो. करूयात का मग आपण सुरुवात? हो. चला, पहिला शब्द आहे गंमत. गंमतला कोणता शब्द जोडून येईल? जम्मत. गंमत, जम्मत. मग ही जी तयार झालेली आपली जोडी आहे ती आपण इथे ठेवूया, ठीक आहे. उलट सुलट. उलट सुलट ही आपली पुढची जोड शब्दांची जोडी आहे. त्या पुढचा शब्द आहे गौतमसाठी आरडा. ओरडा. आरडा, ओरडा. व्हेरी गुड गौतम, खूप छान. त्यानंतर पुढे आहे अवती. भवती. अवती, भवती. ही काय आपली पुढच्या जोड शब्दांची जोडी आहे. आणि त्यानंतर शेवटचा बारीक सारीक. बारीक सारीक हा आपला पुढचा जोड शब्द आहे. आता जोड शब्द म्हणजे काय? दोन शब्द आणि त्यांना आपण जोडलं म्हणजे ते शब्द जोडून आले, बरोबर. आणि मग ह्या जोडून येणाऱ्या शब्दांमध्ये प्रत्येक शब्दाला काही अर्थ असतो का? दुसरा जो शब्द येतो त्याला काही अर्थ असतो का? आता बारीकला अर्थ आहे पण सारीकला काही अर्थ आहे का? पण ते शब्द आपण वापरतो कारण का त्याचा अर्थ हा किंवा आपल्याला जे म्हणायचंय ते त्या शब्दांमधून व्यवस्थितरित्या लोकांपर्यंत पोहोचतं. आलं लक्षात? त्यामुळे जोडून येणाऱ्या शब्दांमध्ये दुसऱ्या शब्दाला प्रत्येक वेळेला अर्थ असेलच असं नाही. त्यामुळे जोड शब्द म्हणजे जोडून येणारे शब्द, त्यांना आपण म्हणतो जोड शब्द. अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांच्या पट्ट्या आपण बनवू शकतो आणि मुलांना एक शब्द दाखवून त्याला जोडून येणारा शब्द आपण शोधायला लावू शकतो. त्यामुळे मुलांकडून विद्यार्थ्यांकडून तुम्ही अशा प्रकारचा छोटा आणि सोपा उपक्रम हा वर्गातही करून घेऊ शकता आणि घरातही करून घेऊ शकता. धन्यवाद.